खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या मतदारसंघात निवडणूक झालेली नाही, मात्र खासदार असो अथवा आमदार त्यांच्या निधनानं उमेदवारी कुटुंबातील सदस्याला दिली जाते, त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी आपल्याला मिळेल असा दावा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. मात्र या जागेवर विजय वडेट्टीवार यांनीही दावा केलाय. पाहूया. काँग्रेसचा इतिहास आहे की ज्या घरचा लोकप्रतिनिधी अचानक ज्यांचं निधन झालं शक्यतो त्याच घरात काँग्रेसची तिकीट जाते आणि त्याचमुळे मी या लोकसभेवरती दावेदारी करत आहे. 100% मी ही लोकसभा काँग्रेसच्याच तिकीटावरती लढेल आणि विषय राहिला शिवानी वडेट्टीवारचा तर तो प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे, त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे. शेवटी तिकीट कोणाला द्यायचं हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय, पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देईल काँग्रेसचे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.